पावसाळ्यात भाजीपाला फारच कमी विकायला येतो, त्यामुळे मी काय केलं, एक वाटी चवळी घेतली आणि ती भिजायला घातली. माझी चवळी थोडीशी मोठ्या आकाराची होती. एक कढई गरम करायला ठेवली, त्यात थोडंसं खोबरं टाकलं आणि त्या खोबऱ्यावर थोडंसं तेल टाकलं. ते नंतर ते खोबरं छान परतून घेतलं आणि थोडीशी एक मिरची कापून घेतली. ती मिरचीही त्या तेलावर छान तळून घेतली आणि थोडासा कांदा मी ओबडधोबड कापून घेतला होता, तोही त्या तेलावर छान तळून घेतला. कांदा, मिरची आणि खोबरं छान तळून झालं की ते थोडंसं थंड करून घेतलं. थोडं थंड केलं की हाताला वाफही येत नाही आणि छान वाटणही तयार होतं. आणि हे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलं. मिक्सरच्या पॉटमध्ये आणखी बरेचसे मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत. सगळ्यात आधी आपण कांदा, खोबरे आणि मिरची टाकून घेऊ आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी काड्यांसहित घेतलेली आहे आणि एक टोमॅटो कट करून घेतला, तो एक टोमॅटो त्यात टाकून घेतला आणि थोडेसे लसणाचे काप आणि थोडेसे आल्याचे तुकडे हे छान मिक्सरवर छान वाटून घेतलं. आणि हे मिक्सरला वाटलं तोपर्यंत मी एक कुकर गरम करायला ठेवला होता. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, एक पळी एवढं तेल या भाजीसाठी फार होतं. त्यानंतर यात सगळं तयार केलेलं वाटण टाकून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घेतलं. थोडीशी मोहरी तडतडली की वाटण टाकलं आणि वाटण छान परतून घेतलं. वाटण परतल्याला आपल्याला 5 ते 7 मिनटं लागतात, कारण की आपल्या वाटणातनं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण वाटण छान परतून घ्यायचं, म्हणजे खमंग अशी फोडणी तयार होते आणि भाजीलाही छान चव येते. वाटण तेलावर छान परतून झालं की त्यात थोडेसे मसाले घेतले मी. लाल तिखट, हळद, धण्याजिरे पूड आणि गरम मसाला. त्यावर चवळी टाकून घेतली आणि एक बटाट्याचे काप करून घेतले होते, ते बटाट्याचे काप या चवळीवर टाकून घेतले आणि छान तेलात सगळं हे बटाटे आणि चवळी मिक्स करून घेतलं. छान मिक्स करून घेतल्यावर त्यावर चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. बघा तुम्ही किती छान मिक्स झालं आणि मीठही त्यात आपण ॲड करून घेतलं. एका गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे थोडेसे गरम पाणी टाकलं की चवळी आपली छान पटकन शिजेल. बरं, पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. मी या भाजीसाठी 1 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. त्यासाठी 1 ग्लास एवढं पाणी गरम करून घेतलं होतं, ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं आणि कुकरमध्ये टाकून त्याची छान उकळी काढून घेतली आणि कुकरला झाकण लावून घेतलं. साधारण 2 शिट्ट्यांमध्ये आपली भाजी छान शिजते. बरं, कुकरच्या 2 शिट्ट्याहून भाजी शिजते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे ही भाजी तुम्हाला कशी वाटली ही कळवा. थँक्यू.